हेलो प्रशांत गोरे, नितिन माने साहेब, प्रशांत गोरे साहेब यांचे पण सरचे स्वागत आणि उत्तम पाटील यांचे पण सरचे स्वागत, आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे सरचे स्वागत। रॉयल पामचा 12वा खेळाडू कोण आहे? बॉलिंग 12वा खेळाडू रॉयल पामचा बॉलर कोण आहे? वेदांत। समाधान। महेश भाई का अच्छा थ्रो। वाइड बॉल। संदाचे धाव संख्या। बारावा प्लेयर स्टेज से संपर्क साधा। हेलो हेलो, हम पर मैच थांबवा थोड़ी। रॉयल पामचा 12वा प्लेयर प्लीज टेचची संपर्क साधा। काय झाले? प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही प्लेइंग इलेवन देताना काय करता? समजा प्लेइंग इलेवन मध्ये नाव दिलं अमित बोराटे आणि तुमचा 12वा येतो ना, तो सांगतो बाबा काय करायचं तिथं स्कोररने, ते बाबा नावच नसतं त्याच्यामध्ये लिहिलेलं। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची प्लेइंग इलेवन जी देताना त्या प्लेयरची जी नावं दिलीत तीच नावं इथं सांगणं गरजेचं आहे। आणि स्कोरला खूप कन्फ्यूज होतं, इथं काहीच कळत नाही काय चाललंय। जे 12वे प्लेयर सगळ्यात महत्वाचे आहेत, आणि जर प्लेइंग इलेव्हनची लिस्ट दिली आणि त्या प्लेइंग इलेव्हनच्या लिस्ट मध्ये त्याच्या व्यतिरिक्त प्लेयर जर असेल तर तो प्लेयर खाली बसेल, आणि जी प्लेइंग इलेव्हन मधले प्लेयर नसतील ते प्लेयर सोडून म्हणजे मग ते 6 राऊंड ते 7 राऊंड तेवढेच प्लेयर खेळतील, त्याच्या बदली प्लेयर दिला जाणार नाही। व्हाईट बॉल। क्लीन बोल्ड फलंदाज बाद। धाबर कहते धाबर संख्या 9 है, 2 फलंदाज बाद है, 2 षटक संपले गए, 2 ओवर संपल, 9 धावा है, 2 ओवर संपल हो घेऊन सुद्धा वाइड घेतले, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबर कहते धाबर संख्या जी है ती 2 बाद 9 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळते। यानंतरचा होणारा सामना जो आहे ग्लोबल
ग्लोबल सेरेनेटी बी आणि निसर्ग राघवेंद्र चला दोन्ही संघाचे कॅप्टन झाला फलंदाज बात या ठिकाणी मी देव काकांना विनंती करेल आपल्या शुभाशी टॉस आहे ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे देव काका देव काकांना विनंती असेल काका आपल्या शुभाशी टॉस आहे देव काका आणि रमेश कुलकर्णी काका या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल आपल्या शुभाशयानंतरचा टॉस आहे ग्लोबल सेरेनेटी बी आणि निसर्ग राघवेंद्र असा यानंतरचा सामना आहे नोबॉल इथे चिंडू खूप उंची घेताना पाहायला मिळालाय तिसरं षटक चालू आहे 11 धावा आहेत फक्त 4 फलंदाज बाद आहे 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले त्यानंतर त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय देव काका आहेत रमेश कुलकर्णी काका आहेत म्हणजे बरेचसे ज्येष्ठ नागरिक निश्चितप्रमाणे आपण पाहतोय आणि या सोसायटी प्रीमियर लीग मध्ये एक गोष्ट अनोख्याने पाहायला मिळते की इथे ज्येष्ठ नागरिक खूप सारे उपस्थित होत आहेत आणि या ज्येष्ठ नागरिकांनाच आज संधी निश्चितप्रमाणे दिली जाते टॉस करण्यासाठी आणि मी अमित बाबा असेल जितूबाबा असेल सगळ्यांना विनंती करेन अमित बाबा आणि जे तुम्हाला एक विनंती असेल आज जेवढे टॉस होतील तुम्हाला जिथं जिथं ज्येष्ठ नागरिक दिसतील आज सगळे टॉस ज्येष्ठ नागरिकांच्या शुभास्ते घ्यायचे जेवढे टॉस होतील तेवढे ग्लोबल सेरेनेटी बी संघाने टॉस जिंकलेला आहे क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतलेला आहे इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय पाचवा
वाइट बॉल। पांच फलंदाज बारे 12 धावा है, वाइट बॉल येतात आपल्याला जो पाहायला मिळाला आहे। एक चेंडू अजूनही या षटकात द्यायचा बाकी। तयार आहे इथे अगदी आपण पाहतोय पॉइंटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक सिंगल आली, 13 धावा आहेत, 5 फलंदाज बाद आणि षटक क्रमांक 3 या दरम्यान जे संपले गेले, सॉरी 14 धावा आहेत, 5 फलंदाज बाद आहे, 5 बाद 14, 3 षटक संपले गेले। थैंक यू विजय सरकार ऑडियो, थैंक यू। दरमियान क्रमांका आदरणीय शांताराम शेठ बोराटे उपस्थित झालेले आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत है। आदरणीय सुधीर तापकीर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचेही मनापासून स्वागत है। शेवटचा षटक आहे, फलंदाज तैयार है, नरवडे गोलंदाज मार्गावरती आले, त्या दरम्यान एक सिंगल आली, अनेक सिंगलच्या रूपाने धापलकती, धावसंख्या जी आहे ती आता 15 आहे, 5 फलंदाज बाद आहे। पंधरा धावा आहे, शेवटचा षटक चालू असताना 5 चेंडू यायचे बाकी। सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 14 चालू आहे, उपस्थित शुभनदादा बोराटे वर्फ हौशा भाऊ उपस्थित झालेत, आपले स्वागत। शेवटच्या षटकातले काही चुनायचे बाकी आहेत, नरवडे गोल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करत आहे, 16 धावा या दरम्यान आपण पाहतोय। हा चेंडू अतिशय सुंदररित्या निश्चितप्रमाणे जो खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, एकच धाव आहे, फिकी थोडीशी खराब आहे, बॅकलचं कामकाज या दरम्यान केलं जाते। 17 धावा, इथे धावबाची संधी होती, संधी गमावली गेली आणि इथे परत एकदा आपण पाहतोय 2 धावा येताना पाहायला मिळतात। आपल्याकडे धावा संख्या जी आहे ती 19 धावा आहे, शेवटचं षटक, त्यातले काही चुनायचे बाकी आहेत। शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू 20 धावा आहे, इथे हा चेंडू अगदी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहतोय 21 धावा टोटल स्कोर आहे, जिंकण्यासाठी 22 बनवायचे आहे, 22 धावा या ठिकाणी बनवायचे आहे। हॅलो श्रीकांत जगदाळे यांचे पण सरचे स्वागत, नूर खान यांचे पण सरचे स्वागत, मच्छिंद्र बोराटे यांचे पण सरचे स्वागत,
सुधीर तापकीर यांचे पण सरचे स्वागत, बिपिन सर यांचे पण सरचे स्वागत, निशांत बोराटे हा रोज 6 ते 1 वाजेपर्यंत निदास स्टेजवर, त्यांचे पण सरचे स्वागत. अमित राजपूत त्याचे पण सरचे स्वागत. आलेल्या सर्व पै पाहुण्यांचे सरचे स्वागत. क्रिकेट रसिकांचे सरचे स्वागत. आणि पंच म्हणून ते काम पाहत आहेत आमचे गणेश भाऊ दरेकर. निलेश भाऊ गायकवाड पंच म्हणून काम पाहत आहे आणि गणेश भाऊ दरेकर. मुळुक साहेब यांचे पण सरचे स्वागत. अतुल भाऊ बोराटे यांचे पण सरचे स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सरचे स्वागत. चला लवकर सामना चालू करा. 22 रन जिंकण्यासाठी रॉयल पाम यांना चला सामना चालू करा. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय शांताराम शेठ बोराटे, मच्छिंद्र शेठ बोराटे, त्याबरोबर मंगेश शेठ चव्हाण हाही मित्र बरोबर उपस्थित झालेला आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. बावीस धावसंख्येचा पाठलाग चोवीस चेंडू मध्ये करायचा आहे. एका बाजूला धनंजय आणि शान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला. धनंजय नॉट्रॅकच्या बाजूला शान आहे आणि गोलंदाज निलेश पाटील, डॉक्टर निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे बॅकअपचं कामकाज अतिशय खराब आहे. आणि काय घडलंय चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या जवळपास या दरम्यान अगदी कव्हर केला गेलाय. आणि इथे धावफलक या दरम्यान अगदी वाढला जाईल. टोटल स्कोर जो आहे तो 3. शानने जर षटकार जर खेळला तर शांताराम शेठ बोराटे यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राईज राहणार आहे. मागणी षटकारांची आहे. इथे षटकार खेळला जाणार का? ओ इथे चेंडू उंची घेतोय, लांबी खूप कमी आहे आणि इथे चेंडू मनमास अडवला जाईल. दोन धावा परत एकदा आल्यात. धापरक दोनने पुढे जाईल. धापरक होती धावसंख्या 5. 22 धावसंख्येचा पाठलाग. दोनच चेंडू मध्ये 5 धाव आलेले. नूर खान इनकी तरफ से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम है. महेश जगदड़े इनकी तरफ से एक पार्टी मिलने वाली, वो कौन सी है उनको ही पता है. धाबरा का धाबा संख्या 7 है. 7 रन.
सात वरती धापलक फुल टॉस या वेळेस पोहोचणार का मैदानाच्या बाहेर नाही पोहोचलाय पण वन माउस पोहोचलाय चार धापलक होती धाबा संख्या या दरम्यान आपण पाहतोय अकरा धाबा अजून अकरा बनवायचे अकरा धाबा तर आता धापलक होती पोहोचणार आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे डिनर क्रिकेटच्या मॅचेस आहेत डॉक्टर निलेश पाटील गोलंदाजी मार्गावरती आहे आणि अजून दोन डॉक्टरांनी खूप महत्त्वाची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे इथे जेल अप्रतिम झालाय फलंदाज बाद फलंदाज दरम्यान बाद होईल आमचे डॉक्टर निलेश चिकणे आणि डॉक्टर नितीन शिंगारे सरांनी या गोष्ट कळवलेली आहे मुशी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून एक गोष्ट आमच्यापर्यंत आलेली आहे की या स्पर्धेच्या मेगा फायनलला ज्या दोन टीम पोहोचणार आहेत फायनलला रविवारी ज्या दोन टीम पोहोचणार आहेत त्या टीममध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक हेल्थ कार्ड मिळणार आहे आणि या हेल्थ कार्डच्या माध्यमातून वर्षभरासाठी त्यांच्याकडून काही ज्या स्कीम आहेत त्या मोफत मिळणार आहेत मग आता फायनलला पोहोचल्यावर नुसतं बक्षीस नाही तर तुमची आरोग्याची काळजी सुद्धा मुशी हॉस्पिटलच्या माध्यमातून घेतली जाणार आहे एक अनोख्याशी मेजवानी असणार आहे खेळाडूंसाठी आणि इथे मात्र चेंडू सीमार्च्याच्या बाहेर आहे चार रन चौकार आहे धापलक पंधरा एक बाद पंधरा एक बाद पंधरा धावा अजूनही जिंकण्यासाठी धावा सात आदरणीय निलेश भाऊ ठाकूर उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत सिद्धार्थ बोराटे त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मनापासून स्वागत चिंट्या इंगळे ते या ठिकाणी उपस्थित झालेले काही नावं जी आहेत ना ही फेमस आहेत त्याच नावाने माणसांची ओळख होती पंधरा धावा आहेत चिंटेंगळे उपस्थित झालेत आणि नुकतं ज्यांचं आगमन झालं आमचे तुषार व बोराटे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत लिटल मास्टर नारेंगाव या संघात ज्यांनी काळ घालवलं आहे जुने खेळाडू आहेत तुषार आणि प्रकाश जबरदस्त फलंदाजी करणारे हे फलंदाज आणि त्या काळात कमरेवर कमरे एवढी उंची असणाऱ्या बॅटी वापरायला त्याच्या फोर्स लाल कलरच्या बॅटी बरोबर तुषार त्या काळात मात्र ती फलंदाजी पाहिवायची लाल कलरच्या बॅट असायच्या फोर्स त्यावेळेस वजन बॅटच एक किलोच्या पुढचं या दरम्यान हलक्या हाताने चिन्ह या दरम्यान खेळला गेलाय क्षेत्रक्षक चिन्ह वरती असेल एक धाव दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला गेला नाही धापरक एकडे पुढे जाईल धापरक होती धाव संख्या जी आहे ती सोळावरती धापल्याने इच्छेप्रमाणे आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी फक्त धाबा बनवायच्या आहेत त्या सहा आणि या सहा धाबा कशा पद्धतीने होत्या त्या आपल्याला पाहिजे धनंजय स्ट्राईकला आहे या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय पोहोचेल सी मार्चच्या बाहेर की नाही चार रन चौकार आहे